प्रसिद्धी गोव्यामध्ये आहे आणि गोव्यामधले काय वातावरण आहे स्वाती हे काही वेळानंतर आपल्याला कळेल जसजसे कल हाती यायला सुरुवात होईल। मात्र गोव्यामध्ये भाजप इतके कॉन्फिडेंट आहे की आज दुपारी 4 वाजता लगेचच निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या नेत्यांना एकत्रित सुद्धा बोलवलेलं आहे। काय कुणास गोव्यातली स्थिती दिसते म्हणजे स्वाती आज सागुती सभेत रंगणार आहे का, म्हणजे कोणाच्या बाजूने असेल तो? अगदी बरोबर। आपण जर बघितलं की गोवा अत्यंत छोटं राज्य आहे, म्हणजे आपण मुंबई महापालिकेची तुलना केली तर मुंबई महापालिका मोठी होती, इतकं छोटं राज्य आहे। आणि अशा तरीही या राज्याच्या निवडणुकीकडे किंवा या राज्याच्या कलाकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। आता ज्या काउंटिंग सेंटर्सवर आहे मी, ते नॉर्थ गोव्यातलं काउंटिंग सेंटर आहे जिथे 19 उमेदवारांचं भवितव्य मतपेटात कैद झालेलं आहे आणि ज्याचा काही वेळातच एक साधारणतः 10:30 पर्यंत कल स्पष्ट होईल किंवा 10:30 पर्यंत स्पष्ट होईल की कुणाला नेमकं गोव्याच्या जनतेनं मतदान केलेलं आहे। साधारणतः 11 लाख वोटर्सनी मतदान केलेलं आहे आणि यावेळेलाही एक चांगला मतदानाची टक्केवारी बघण्यात आलेली, 79% इतकं मतदान झालेलं आहे। सगळ्यात जास्त मतदान जर गोव्यात कुठे झालं असेल तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात झालेलं आहे। आणि अशात जर आता आपण जरा एकदा फक्त इथे या व्हिज्युअल्सकडे लक्ष देऊ, आपल्या लक्षात येईल की साधारणतः 40 विधानसभा मतदार जागांसाठीचे जे जे मतदान झालं त्यानंतर आता या 40 मतदारांचं भवितव्य आपल्याला आज कळणार आहे। पण साधारणतः 40 जागांसाठी 301 इतके सगळे उमेदवार या निवडणुकीत होते, म्हणजे याच्यामध्ये आपण बघितलं की काँग्रेस आणि बीजेपी सारखे पक्ष आहेतच, पण आप टीएमसी अनेक अपक्ष अशी साधारणतः इतकी मोठी आकडेवारी बघायला मिळते। एक्झिट पोलची जी आकडेवारी बघायला मिळेल ती साधारणतः त्रिशंकू विधानसभा असेल असं म्हटलं जात आहे। पण आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला काय झालं की 13 आमदारांच्या बळावर भाजपनं सत्ता काबीज केली होती, त्यामुळे नेमकं आता कुणाला मॅन्डेट मिळते, आता कुणाला बहुमत मिळत आहे आणि बहुमत मिळूनही तो पक्ष सरकार स्थापन करतोय का हे बघणं महत्वाचं ठरेल। जसं श्वेता असं म्हणाली की भाजपला खूप जास्त कॉन्फिडन्स आहे की 4 वाजता सगळ्या उमेदवारांना एकत्र बोलवलेलं आहे आणि तसंच काहीसं काँग्रेसने पण केलेलं आहे। भाजप काँग्रेसनं 4 वाजेपर्यंत या सगळ्या संदर्भात एक मोठी भूमिका घेताना आपल्याला बघायला मिळेल आणि 10:30-11 पर्यंत आपल्याला कल स्पष्टपणे बघायला मिळेल की नेमकं गोव्याच्या जनतेनं कुणाच्या पारड्यात मतदान जास्त टाकलेलं आहे किंवा कुणाला बहुमत मिळतंय का, किती जागा मिळतात का। साधारणतः काँग्रेसकडे बघितलं की 17 इतक्या जागा असूनही सरकार स्थापन केलं नव्हतं, त्यामुळे यावेळेला जर बघितलं की दोन्ही पक्ष महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी या पक्षाच्या पक्षाबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत। फडणवीसांनी उल्लेख केला होता की कसं हा समविचारी पक्ष आहे, आमचं बोलणं झालेलं आहे आणि ज्या आम्हाला बहुमत मिळेल असं आम्हाला वाटतंय, पण तरीही आम्ही समविचारी पक्षांशी आणि जे काही अपक्ष आहे त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, काँग्रेसही ते म्हणणं आहे। त्यामुळे जो किंगमेकर ठरणार आहे तो आहे MGP हा पक्ष, सुदीन ढवळीकर। त्यामुळे सुदीन या सगळ्या म्हणजे 10:30 नंतर आपल्याला नेमकं कळणार आहे की काय ट्रेंड आहे किंवा कुणाला बहुमत मिळत आहे किंवा कुणाला जास्त जागा मिळतात आणि MGP हा किंगमेकर ठरतो का हेही आपल्याला स्पष्ट होणार आहे। पण त्याआधीची आपण दृष्ट बघतोय, 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। साहजिकच आहे की बॅलेट जे काही मतदान आहेत त्याने सुरुवात होईल, त्याच्या मतमोजणीला सुरुवात होईल। पण आता जसं आपण याच्या आधी उल्लेख केला की 19 जागा आहेत आणि या 19 जागांची जी मतमोजणी आहे ती या सेंटरवर होणार आहे, त्यामुळे अनेक पक्षांचे प्रतिनिधींचे इथे आपल्याला एजंट्स येताना बघायला मिळतात। 8 वाजताची लगभग आपल्याला आता म्हणजे खूप सुरुवातीपासूनच बघायला मिळते, पोलिसांचा मोठा ताफा इथे तैनात आहे। जसं आपण बघितलं की इतर राज्यांच्या तुलनेमध्ये गोवा हे तुलनेनं छोटं राज्य असल्यानं खूप कमी वेळातच म्हणजे 10:30 पर्यंत आपल्याला स्पष्ट होणार आहे, जसं आतापर्यंत आपण अनेकदा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आज नेमकं की गोव्याची जनता कुणाला मतदान करते आणि MGP हा किंगमेकर यावेळेला ठरतोय का। स्वाती, जोपर्यंत मनोहर पर्रीकर होते तोपर्यंत भाजपला कधीच खरं तर गोव्यात डोकवायची गरज पडली नाही। मनोहर पर्रीकर नाही आहेत दुर्दैवाने, यावेळी आपण जर पाहिलं तर दिल्लीतले बहुतांशी नेते प्रचाराकरता हे गोव्यात ठाण मांडून होते। तू स्वतः ते सगळ्या गोष्टीचं कव्हरेज केलं, पण यंदा प्रतिष्ठेच्या लढती जर आपण बघितल्या तर पणजीकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण आलेमाव यांच्या विरोधामध्ये पर्रीकरांचे सुपुत्र उभे आहेत, शिवाय इतरही अशा लढती आहेत ज्याकडे लक्ष आहे, त्याबद्दल काय सांगता येईल?
नक्कीच आपण ज्याचा उल्लेख करतोय म्हणजे जेव्हा गोवा भाजपा असं म्हणतो तेव्हा मनोहर पर्रिकर हे नाव सातत्यानं म्हणजे प्रकर्षाने असतंच किंवा गोवा भाजपची ओळख ही मनोहर पर्रिकर यांच्यापासूनच सुरुवात होते आणि ही अशी पहिली निवडणूक आहे कारण आपण पर्रिकरांचा एकूण प्रवास बघितला अनेक वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद भोगलं आणि त्या दरम्यान या सगळ्या भाजपची जी धुरा होता त्यांनी सक्षमपणे सांभाळली पण त्यांच्या नंतर म्हणजे त्यांच्या हयातीत गोवासाठी भाजपला इतके प्रयत्न करावे लागले नाही जे आता करावे लागतात जसं आपण याआधी उल्लेख केला होता की देवेंद्र फडणवीस निवडणुकी दरम्यान इथे ठाण मांडून बसले होते आताही काही तास आधीच ते इथे पोहोचलेत त्यांनी मीटिंग घेतली आणि विशेष म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती की मनोहर पर्रिकर यांच्या मुलानं बंडाळी केली आणि ते आता अपक्ष म्हणून उभे आहेत त्यामुळे पणजीमधनं त्यांना मत देते दिलं जात आहे किंवा बाबूश मोन्सेरा जे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि भाजपचे उमेदवार आहेत त्यांना जनता स्वीकारते हे बघणं महत्वाचं ठरेल पण बाबूश मोन्सेरातकडे कल जास्त आहे असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आपण नेमकं आपल्याला लक्षात येईलच की बाबूश मोन्सेरात की पर्रिकर यांची जी लेगसी आहे किंवा त्या कुटुंबाची जी लेगसी आहे त्याला लोक मतदान करतायत विशेष म्हणजे आपण काल उशिरापर्यंत बघितलं की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पक्षांमध्ये काँग्रेस एनसीपीनं माफ करा काँग्रेस आणि भाजपनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आपापल्या उमेदवारांशी बोलणी केली काल जे कर्नाटकचे प्रमुख आहेत काँग्रेसचे ते इथे आले आणि त्यांनी मिटिंगा घेतल्या भाजपचं पण आपल्याला बघायला मिळालं की स्वतः देवेंद्र फडणवीस आणि एक तासभर मिटिंग चालली त्यामुळे पुढे काय म्हणजे आता बऱ्यापैकी एक्झिट पोल नंतर कल कळलेला आहे पण आता पुढे काय साधारणतः किंगमेकर कोण ठरणार आहे आघाडी कुणाची ठरणार आहे कुणाशी मैत्री साधत गोव्यामध्ये सरकार येणार आहे यासाठी या सगळ्या बैठका होतात त्यानंतर काही तासातच ही सकाळची आपण दृश्य बघतो जिथे 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे त्यामुळे जसं आपल्याला बॅलेट मतदान एक साधारणतः 1:15 आपल्या लक्षात येईलच की नेमकं कुणाला मतं पडतात किंवा कुणाचा अधिक कल पुढे आहे हे आपण बघत राहूच पण त्याआधी जर आपण एकदा पुन्हा दृश्य देऊया दाखवूया आणि एकदा जर आपण आढावा घेऊया तर लक्षात येईल आपल्याला की राज्यभर म्हणजे या गोवा या राज्यामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे लोक विशेषतः जर आपण प्रतिनिधींचं प्रेस कडनं बोललो तर त्यांचं खूप जास्त मोठ्या प्रमाणात इथे लोक इथे आलेले बघायला मिळतात कारण त्याच्या मागे एकच कारण आहे की गोवा कितीही छोटं राज्य असलं तरी या 5 राज्यांच्या निवडणुकीत त्याला खूप जास्त महत्व आहे भाजपला म्हणजे यावेळेला सरकार स्थापन करता येत आहे का उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर 301 इतका आकडा जो आपण इतका म्हणतोय पण मग त्यापैकी कुणाला नेमकं मतदान जास्त पडतंय किंवा कोणता पक्ष पुढे आहे हे बघणं महत्वाचं ठरेल आणि गोव्याच्या जनतेनं आपल्यासाठी कुणाला निवडलंय हे लक्षात येईल. जी जी स्वाती आणि तुम्ही आमच्या सोबत असेच राहा कारण ज्या मुद्द्यावरती आपण आता बोलत होतो गोव्यातल्या त्या